नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधून। मुंबईच्या दादर बाजारात प्रचंड गर्दी पाहायला मिळते, लोक ऐकायला तयार नाहीत। राज्यामध्ये कोरोना संसर्ग वाढतोय आणि असं असताना मुंबईच्या दादरच्या बाजारात लोकांनी मोठी गर्दी केल्याचं टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहतो आहोत। या गर्दीतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होण्याची भीती असताना लोक ऐकायला तयार नाहीत। राज्यात कोरोना संसर्ग वाढतोय, 15 दिवसांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा झपाट्याने वाढल्याचे आकडे पुढे असतानाही लोक मात्र ऐकायला तयार नाहीत। कोरोनाचा संसर्ग राज्यात वाढतोय आणि दादर बाजारातली प्रचंड गर्दी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय आणि या गर्दीमुळेच कोरोनाची आकडेवारी वाढतीय हे स्पष्ट आहे। आणि या गर्दीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी, पाहूया। कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारकडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत। आता आपण दादर मार्केटमध्ये आपण बघू शकता की इकडे पूर्णपणे लोकांनी कोरोना नियमांचा पूर्णपणे फज्जा उडवलेला आहे। तुम्ही मोठ्या प्रमाणात दादर मार्केटमध्ये गर्दी पाहायला दिसू शकते, कारण की रविवारचा दिवस असल्यामुळे लोक हे बाहेर फिरण्यासाठी तसेच खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। राज्य सरकारकडून नागरिकांना सातत्याने आवाहन केलं जात आहे की सोशल डिस्टन्स सेवा कोरोना नियमांचं पालन करावं, तसंच तोंडावरती मास्क लावा। पण लोकांनी इकडे पूर्णपणे कोरोना नियमांचं कोणतंही पालन केलं नाही आहे, तसंच कोणतंही सोशल डिस्टन्स ठेवलेलं नाही आहे। त्याचप्रकारे पोलीस प्रशासनाकडनं आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही इकडे पाहिजे तशी कारवाई केली जात नाही आहे, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता दर्शवली जात आहे। त्यामुळे राज्य सरकार आता कशा प्रकारे यावरती निर्णय घेते हे पाहणं गरजेचं ठरलं आहे। कॅमेरा पर्सन मंगेश भेंडेसह मनोज जळकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।